ऑल राउंड द इयर चांगला अजून मिक्स करायचे. एक लाडू एक खाल्ला तर तुम्हाला दोन चपाती खाल्ल्याचे तर तुम्हाला दिवसभर दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी आलेली आहे साई सागर केटरिंग पुण्यामधलं खूप प्रसिद्ध, जिथे वर्षभर तुम्हाला दिवाळीचा फराळ मिळतो. जिथली प्रसिद्ध चकली ही बनवायची पद्धत खूप वेगळी आहे, जी मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर हा फेमस घरगुती सेटअप बघण्यासाठी आणि इथल्या चवी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघत राहा. मंडळी आता आपण पोहोचलो आहोत कात्रजला, यशवंत विहार सोसायटी म्हणून, जिथे साई सागर केटरिंगचं काम होतं. आणि आज आपण सागरला भेटणार आहोत. खूप दिवसांपासून मी प्लॅनिंग करत होते पण माझी तब्येत बरोबर नव्हती. आज पण ऍक्च्युली कम्प्लिटली बरोबर नाहीये, पण व्हिडिओसाठी मी तुमच्या इथे आली आहे. दमछाक झाली आमची, मस्त भाजणीचा सुगंध, आवाज पण येत आहे. नमस्कार. हॅलो. भडंगचा पॅकिंग चालू आहे बहुतेक. मस्त आय्या. पुण्यातील घरगुती फराळाचा मध्ये टॉप नामांकित असं साई सागर केटरिंग. हाय. आम्ही खूप उशीर केलाय ना याला, पण मी झालं सगळं. आज आहे वसुबारस. पुण्यामधलं सर्वात उत्तम ठिकाण घरगुती फराळ हे घेण्यासाठी विकत ऑल राऊंड युअर म्हणजे आहे साईसागर केटरिंग. आणि साईसागर केटरिंगचे सागर बघा तिकडे आता बेसन भाजतायत बेसनाच्या लाडूसाठी. दोन दिवसापूर्वी मी याचा विचार केलेला, पण आता तुम्ही जेवढं बघताय ना, हे दिवाळी ऑलमोस्ट सुरू झाल्यानंतरची तुम्हाला ही सगळी पॅकिंग वगैरे दिसते. हे सगळे पार्सल्स आता जायचे आहेत. तुम्ही तेव्हा आला असता तर एवढी लोक आणि नुसतं सगळं अशा भिंतींना अशा लागलेली सगळी पाकिटं आणि लाडू आणि हे सगळं होतं. सो एनिवे, मी इथले आता फराळ आयटम नेणार आहे आणि इथे सगळ्या प्रकारचे शेवे मिळतात, लाईक तिखट शेव, पिवळी शेव, भडंगचे पॅकेट्स आत्ता पॅक होतात. दिवाळीच्या व्यतिरिक्त जेव्हा आपल्याला घरी पाहिजे असतात ह्या सगळे सगळे आयटम, तेव्हा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. इथे नजर जाईल तिथे नुसताच फराळ भडंग. सागर, हे काय टेक्निक आहे बेसन भाजायचं? छोटा ह्याच्यात भाजतं ना, ह्याच्यात ॲट अ टाइम 4 किलो भाजलं जातं. त्याला एका पिशवीत घाला ना, हो 3 तास उभं राहावं लागतं. इथे मोठंही मशीन येतं, पण काय होतं मोठ्या मशीनमध्ये ना ती मजा येत नाही. जो लाडू खाताना जो कुरकुरीतपणा असतो आणि खमंगपणा तो यायला हवा तो येत नाही. आपण भाजून घेतो याच्यामध्ये आणि साखर नंतर टाकतो थंड झाल्यावरती. स्पेशल पातळ पोहे चिवडा, मक्का चिवडा, शंकरपाळ्या तुपातल्या असतात आपल्या, बेसनाचा लाडू, रवा लाडू खूप जातो. अनारसे एक महिना असेल तर जवळजवळ 5,000 किलो मी अनारसे काढतो. दसऱ्याला स्टॉप होतात ऑर्डर घेणं, कारण माझं कसं असतं मी ठराविकच ऑर्डर घेतो, का तर थोडं द्यायचं पण चांगलं द्यायचं. आणि माझे म्हणजे गेले आता 14 वर्षापासूनचे जुने कस्टमर आहेत, तर त्यांना त्यांचं क्वांटिटी म्हणजे तेव्हा त्यांना दिलेली चव, तो दिलेला लाडू, तो आजही ते त्याच चवीचं खातात. बारमाही का तर म्हणजे कसं ते तुमचं रुपवता देणं काय पाठवणे असतं तुमचे ते त्यासाठी. हां, लग्नाच्या सीझनमध्ये डोहाळ्या जेवणाला लोक भरपूर लोक येऊन घेऊन जातात. आता आपण इथे चकलीची तयारी करूया. तेल टाकले त्याच्यामध्ये, आता आपण ते काही जिरं बाबा तीळ मीठ जे काय असतं ते आपण सगळं घ्यायचं. काम कधी थांबत नाही. मी ॲक्च्युली मोजून घेतो हे सगळं, बघू शकता ही छोटी वाटी. आपण असा अंदाजे 3 ते 4 घेतो. लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड, ते शेजारी पाजारी करत करत की तुझ्या हाताला छान चव आहे आम्हाला दे करून असं, मग ते वाढत वाढत एवढं वाढत गेलं की कधी वाढलं ते मला ॲक्च्युली मलाच नाही कळालं. आपण थोडेसे टाकतो याला स्वाद येण्यासाठी. आता हा ओवा आहे लाल तिखट. वर्षभर ठेवायचं काय ठरवलं? कामच असं वाढत गेलं की ते वर्षभर करतच राहिलो. आता जाऊ द्या, लोकांना आवडतंय आणि हात चालतात तोपर्यंत करायला काय हरकत. जास्त डिमांड आपल्या स्वयंपाकाच्या पूर्णाच्या पोळ्या वगैरे ते चालूच असतं कायम. केटरिंगच्या ऑर्डर चालू राहतात. चकली, पातळ पोहे, परत आणखी खाऱ्या तिखट शंकरपाळ्या, परत आणखी मक्याचा चिवडा माझा फार जातो, तो एक खातात. म्हणजे तो लहान मुलंही खातं आणि वयस्कर माणसंही खातं. बाकीचं कसं असतं, बाकीजणांचा चिवडा खाल्ला तर तो जळजळ किंवा असं हे होतं, त्रास होतो.
आपल्या चिवडा तसा नाही होत, आपला चिवडा पूर्ण ड्राय असतो, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला दिसून जाईल. तर थंडीच्या दिवसामध्ये डिंक, नाचणी, पौष्टिक, मेथी, जवसाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, तिळाचे लाडू, असे म्हणजे जे काय पौष्टिक हे ते भाजायला आम्हाला 4-4 तास बसावं लागतं आणि कमी ह्याच्यावरती खूप भाजावं लागतं त्याला. जे असं म्हणजे म्हणतो ना की जे खाल्ल्यानंतर चांगलं आपल्या शरीराला चांगलं आहे ते लोक टाळाटाळ करतात आजकाल. जसं की गुळ, काळा गुळ किंवा गव्हाचं पीठ, म्हणजे माझा जर तुम्ही एक लाडू खाल्ला, पौष्टिक लाडू एक खाल्ला, तर तुम्हाला 2 चपाती खाल्ल्याचं तग तुम्हाला दिवसभर राहते आणि त्यात पौष्टिकता येते ना. जसं खोबरं आहे, डिंक आहे, खारीक आहे आणि गुळ आहे मेन, म्हणजे रक्तवाढीसाठी, ह्याच्यावाढीसाठी तो चांगला असतो. आजकाल कसं होतं की बायकांना थोडं काम केलं की बाई मी दमले, किंवा पुरुषांनाही की नाही का थोडंसं काही काम केलं की दमले. रेसिपीज म्हणजे कसं हे माझ्या स्वतःच्या मी तयार केलेले, म्हणजे बाकीचे लोक घालतात त्याच्यामध्ये घालायला सगळं घालता येतं साधं सिंपल. माझ्याकडे मेथीचा लाडू जातो पण तो मी गव्हाच्या पिठामध्ये करतो, याच्यामध्ये आपण मीठ घालायचे. आपण 5 किलोची खिची घेणार आहोत चकलीचं, साठी साधारण 170 वगैरे ग्रॅम आपण घालणार आहोत. मीठ ते उकळायला घ्यायचं आपल्याला, ठेवायचं आता हे फोडणी असते मला आता कळलं. नाही म्हणजे मी फोडणी देऊन करतो का, तर ह्याचं सगळं अर्क त्या ह्याच्यात उतरला पाहिजे ना चकलीमध्ये. नाहीतर काय होतं कधी कधी नको नको नाही चकली खाल्ली तर ते कधी ओवाच लागतो, कधी मिरचीच लागते. ही म्हणजे माझी अशी पद्धत असतं चांगलं होण्यासाठी. घ्यायचं हे छान आणि याला फुल गॅसवर जरा असं उकळून द्यायचं थोडस खळखळून आणि मग आता आपल्याला नंतर उकळल्यानंतर भाजण्याच्या पिठामध्ये घालून ते हटवून घ्यायचं चांगलं. ते फार कष्टाचं काम आहे. ह्याला मशिनरी येतात आजकाल पण मी नाही वापरत, कारण मशिनरीमध्ये ना तो मवाळपणा असतो कुठल्याही पदार्थाचा, तो नाही येत. उकळीची वाढ पण वाढ बघूया. आणि इथला जो बेसनाचा लाडू आहे ना, जो बेसन लाडू असतो तो असा ब्राउनिश असतो, पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते तुम्हाला थोडंसं कमी भाजून असा पण बनवून देऊ शकतात. येलो कलरचा जी सो करंजी तुम्ही बघू शकता, एकदम खुशखुशीत आहे, गच्च भरलेली आणि छोट्या साईजची आहे. आज जे काय तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्हाला वर्षभर मिळणार आहे. सो मेक्स मोस्ट सेन्स, कारण आता हिवाळा येत आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला डिंकाच्या लाडूचा खूप डिमांड असतो. सो हा आहे इथला डिंकाचा लाडू. डिंकाचा लाडू म्हटल्यावरती आपल्याला असा विजिबल डिंक असं वाटतं ना की वरती दिसतं नेहमी, हे जराशा वेगळ्या प्रकाराचं आहे. खारीक तूप आणि डिंकाचं इतकी फ्रेश चव आहे, इतका बारीक केला आहे डिंक, त्याच्यामध्ये एक असं छान खारट पण गुळाचा. सो या पौष्टिक लाडूमध्ये पण आपल्याला दिसत आहेत खूप सारे ड्रायफ्रूट, गव्हाच्या पिठात बनवतात आणि घीमध्ये. खारीक, खोबरं, डिंक आणि काळा गुळ, त्या काळा गुळामुळे एक वेगळी चव येते. पौष्टिक लाडू तर मी एवढे खाऊ शकते ना. लाडूमध्ये ते काळे गुळ आहे ना, काळा गुळ, त्याच्यामुळे तो रंगत असायचा आणि थोडंसं असं एकदम किंचित गोड बरोबर खार चव असते ना, लाईक सेरेलॅक. सो नाचणीच्या लाडूमध्ये ॲज युजुअलनी आहे, सगळी पिठं एकदम छान भाजलेली आहेत, त्यामध्ये मिरची पण आहे. पौष्टिक लाडूमध्ये जायफळ पण आहे, म्हणजे हे सगळे लाडू शुद्ध तुपातले, स्वच्छ वातावरणात केलेलं आहे आणि लक्ष देऊन केलेलं आहे. एकदम बारीक केलेले, छान सगळ्या गोष्टी भाजलेल्या आहेत आणि प्रपोर्शन्स आहे. खजूर ज्यांना बोर होतं खाणं त्यांनी खजूर लाडू खावा, किंवा लहान मुलांसाठी सुद्धा उत्तम. सिम्पल, व्हेरी सिम्पल. सो इथले रव्याचे लाडू लगेच जातात, लाईक हॉट केक्स म्हणतो ना. टेक्स्चर आहे रवा नारळ लाडूचं, प्रॉपर मिठाई मिठाई लागते. सवय आपल्याला की रव्याचा लाडू एकदम जरा कडक असतो आणि ड्राय ड्राय असतो, हा खूप छान असा एकदम मॉइस्चर आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये नारळ पण आहे. जे बेसनाचे लाडू आहेत ना, हे खाताना तुम्हाला जाणवेल की खूप छान भाजलेलं आहे, तुमच्या टाळूला ते चिटकत नाही, लोकांना जास्ती गोड गोड असं आवडत नाही. सो तुम्ही सांगू शकता आणि ते कमी साखरेचे पण तुम्हाला बनवून देऊ शकता. सो मेन मला तुम्हाला काही जागा दाखवायची होती की इथे ना खूप प्रत्यक्ष लक्ष दिलं जातं की प्रत्येक ऑर्डरला, असं नाही आहे की तुम्हाला दिसत असेल की एवढी सारी बल्कमध्ये ऑर्डर्स बनत आहेत म्हणून आपलं बस चालू आहे गिरणीसारखं काम. आणि म्हणूनच जे काय 14 वर्षापासून जे लोक इथनं फराळ नेतात ते अजूनही इथनंच नेतात.
इथे आज तुम्हाला चार जणींची टीम दिसत आहे, पण एरवी इथे 16 जणी काम करतात या मोठ्या हॉलमध्ये, आणि इथे डिलिव्हरीचं सुद्धा छोटंसं नेटवर्क आहे सागरचं. सो तुम्ही जेव्हा व्हॉट्सॲपवरती किंवा फोन करून ऑर्डर देता तेव्हा ते तुम्हाला पुण्यामध्ये डिलिव्हरी पण देऊ शकतात. आता इथे तिखट आणि खाऱ्या शंकरपाळ्यांचं काम चालू आहे. आता इथे लाट्या लाटण्यापासून पिठी साखर जी आपल्या बेसनाच्या लाडूंना लागणार आहे ती बनवण्यापासून ते आपल्या चकलीचं आता जी उकड काढायचं आहे पिठाचं किंवा भाजणीचं ते काम करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये सागर स्वतः लक्ष देतात. आणि आता तर तुम्हाला छोटीशी टीम दिसतीये, पण ही रूम जर तुम्ही 2 दिवसापूर्वी बघितली असती तर उभं राहायला जागा नव्हती. ही मी आता करंजी खात होते, खूप मस्त होती आणि फुल ऑन स्टफ्ड होती. आणि ह्या ज्या लाट्या होत्या त्या एकदम पातळ अशा लाटलेल्या होत्या त्यांनी. मी सुद्धा प्रयत्न केला थोड्याशा शंकरपाळ्या पाडायचा. हा खुशखुशीतपणा आहे ना, टेस्टीपणा, ओवा आणि तिखट आणि मिठाचं प्रमाण आहे ना, ही चुम्मा अशी कुरकुरीत चकली आहे. आम्ही चकलीची बॅच आता फ्रेश बनवतोय. हा रिजेक्टेड तुकडे असतात ना, त्यांचे छोटे छोटे तुकडे पडतात जे आपण पॅक नाही करू शकत, मी ते खातीये. आणि इट इज सो टेस्टी, सो टेस्टी, सो टेस्टी. अफाट याचं, अफाट. गरम पाणी उकळलेलं आत्ता चकलीसाठी, ते ह्या भाजणीमध्ये आता ओतल्या जात आणि आता ते हटवायचं आहे, त्याच्यामुळे खूप टाईम जाणार आहे, कुठल्याही मशीनचा वापर होत नाही. लुक ॲट दॅट, असलं उकळलेलं फेस आलेलं असं ते पाणी आहे. तिळाचा आणि ओव्याचा वगैरे सुगंध येतो. सो हे सगळे जे फ्लेवर्स आहेत ते कण कणमध्ये त्या भाजणीच्या पोचत असतील. काय वाफ निघते बघा, एकदम उकळतं पाणी टाकलेलं आहे. हे सगळं अवॉइड होऊ शकतं. लाडूचं बनवायचे हे पद्धत पण जरा वेगळी होती. तर अशा प्रकारे ती उकड जशी आपण काढतो तसं हे काढलेलं आहे. साखर बनवणं चालू आहे आणि इथे तिखट शंकरपाळ्या ह्या तळलेल्या आहेत. सगळं एकदम 101% नाही 1000% घरगुती झालं. आता हे थंड होऊ द्यायचं. हे आहे आपल्या चकलीचं वाफाळलेलं पीठ, भाजणीचा सुगंध इज अनबीटेबल. 8 किलो चकल्या होणार आहे त्याच्यात, बनणार आहे त्याच्यात. आता ह्याच्यात आपण गरम पाणी टाकून जे घेतलेलं आहे मिक्सअप चालू आहे, तर हे एक साधारण नंतर 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आणि आतल्यात वाफेवर त्याला ते शिजू द्यायचं जरा, नाही का? त्याची वाफ सगळी, त्याच्यातला जो ओवा काय जे सगळे मसाले तर ते एकमेकांना पिठांना म्हणजे म्हणतो ना आपण मर्ज होण्यासाठी ठेवून द्यायचं ते, आणि थोडं थंडही होतं. नंतर मग गरम गरम असताना थोडं मळून घ्यायचं. इथली ही जी करंजी आहे ती बघा कसली स्टफ्ड आहे. नारळ आंबावरती किलर. मी आता तुम्हाला इथे काय काय आहेत प्रकार जे तुम्हाला वर्षभर मिळणार आहेत ते दाखवते. हा असा आहे मक्याचा चिवडा, त्याच्यानंतर आहेत चिरोटे, त्याच्यानंतर आहे ओल्या नारळाच्या करंजा आहेत, त्याच्यानंतर सुक्या नारळाच्या करंजा म्हणजे आपल्या नॉर्मल ज्या आहेत त्या आहेत, एकदम भरगच्च भरलेल्या असतात त्या. शंकरपाळ्या आहेत, तिखट शंकरपाळ्या पण आहेत. भडंग अतिशय सुंदर आहे, वन ऑफ माय पर्सनल फेवरेट. बालुशाही आहे आणि खूप छान आणि असे नरम. बुंदीचे लाडू आहेत, आहे पातळपोह्यांचा चिवडा, तिखट लसूण शेव, आणि ही आहे आपली नॉर्मल पिवळी. सो अनारसे पण तुम्ही इथून घेऊ शकता. मी तुम्हाला लाडूंचे सगळे प्रकार तर दाखवलेच आहेत. ही आहे वेगळ्या प्रकारची आंबा बर्फी जी मी आत्ता खाते. गेल्यामुळे जास्ती आता काही उरलेलं नाही आहे, पण तरी तुम्ही बघू शकता चिरोटे पण खूप प्रमाणात बनलेले आहेत अँड पातळपोह्यांचा चिवडा. सो या, आय होप तुम्हाला आता कळलं आहे की कुठे यायचं आहे. राऊंड अ इयर तुम्ही घरगुती स्वच्छ पद्धतीने बनवलेल्या फराळासाठी चकल्या बनवायला घेऊया. जो इतकं छान हे मुरलेलं आहे बघा आता, आणि आता हे उकड काढलं ती कसं आपण मळतो तसं आता हे मळायला घेतलं आहे. सो हे एकदम नीट मळून घ्यायचं आहे, नाही तर मग ते तुटायला होतं. सो ही पद्धत आपण खूप ठिकाणी बघितली आहे. आपण काय पाडायची त्याच्यावरती रेग अशी, मग गोल 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 गोल. सो अशा प्रकारे आपल्या या चकल्या इथे रेडी झालेल्या आहेत. फक्त दाखवण्यापुरतं चालू आहे थोडं थोडं, ऍक्च्युली खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. हा ते मागचीकडे, त्याच्यात ऍट अ टाइम 2 डबे बसतात तेलाचे आणि तळून जवळजवळ 12-13 किलो एका टायमिंगला होते तळून असं आहे. ओके, थँक्यू सो मच पण सागर अँड फुल टीम.
खूप मस्त वाटलं. लक्ष्मी पूजन झालं की 5 दिवस सुट्टी असते, मग 5 दिवसानंतर पुन्हा चालू होतं. ते नाही, चांगली लोक नेहमी चांगलं काम करतात, लाईकही करतील, शेअरही करतील, सबस्क्राईब पण करतील आणि ऑर्डरही देतील भरपूर. सर्वात आधी मी टेस्ट करत आहे अनारसा, पण एकदम छान असे अटोपशीर साईजचे जाळी बघा आत. घरगुती साजूक तुपातला एकदम करेक्ट आंबटपणा आहे. ब्युटिफुल यार. म्हणजे 5-5 हजार एका दिवसाला सागरला अनारसे बनवावे लागतात. मक्याचा चिवडा पण खूप दिवसांनी मी खाते, एकदम मस्त. सगळ्याच फोडण्या खूप अमेझिंग आहे. डंगची सांगितली ना किती प्रॉपर तिखट आणि गोड होती, तसाच हा मक्याचा चिवडा इथला खूप प्रसिद्ध आहे. पातळपोळ्यांचा चिवडा माझ्या घरात कधीच टिकत नाही, टिकत इन द सेन्स उरत नाही. जरी पाकिट येतात ना जसे संपतात, सगळ्यांचा एकदम आवडता पदार्थ. त्याच्यामध्ये पांढरा तीळ, डाळ, शेंगदाणे वगैरे, एकदम प्रॉपर आमचूर, एकदम प्रॉपर गोड तिखट. बट ओव्हरऑल सगळ्याच ह्या ज्या गोष्टी आहेत, चिवड्याचे पदार्थ आहेत आणि शेवीच्या आहेत, उत्तम आहेत. डेफिनेटली ट्राय करा 20 तारखेनंतर ऑर्डर देऊन. आणि शंकरपाळ्या गोड, या खुशखुशीतपणाला काही अर्थच नाही. सो गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सॉरी, आणि मला जरासा उशीर झाला बिकॉज मला बरं नव्हतं, अजूनही मला कम्प्लिटली बरं नाही आहे. तुम्ही म्हणताय उशिरा उशीर झाला खरं तर, पण खरं तर उशीर नाही आहे. जसं फराळ मुरल्यानंतर छान लागतो, जेवढा उशीर होईल किंवा जेवढा मुरेल तशी त्याला चव आहे. तसंच हा व्हिडिओ पण झाला असेल, म्हणजे होतोच आहे. गरम आहे, ताजा आहे आणि खमंग आहे मेन. म्हणजे गरमागरम आता आम्ही काढलेला आहे, त्याच्यापैकी मी एक घेतली आहे. मी म्हणेन निधी चकली तर तुम्ही मिस आउट करू नका, नक्की ऑर्डर करा. आणि लक्षात ठेवा, हॅपी दिवाळी. I love you all. Mwah.